मगाशी भरत सांगत होता आपल्या इथले अनेक प्रश्न त्यांनी ठेवले, विशेषतः डीसीआरचा प्रश्न या ठिकाणी ठेवला. मला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो काही आपला किनारपट्टीचा आराखडा होता अनेक वर्षापासून तो तयार होत नव्हता, म्हणून या ठिकाणी हा डीसीआर तुमच्याकडे लागू होऊ शकत नव्हता. आता आपण मागच्या काळात मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सगळ्या किनारपट्टीचे नवीन आराखडे सीआरझेडचे नवीन डीझेडएमपी मॅप्स आपण तयार केले. आता जवळजवळ कोकणातले सगळे मॅप्स हे मंजूर होऊन येत आहेत आणि हे मंजूर होऊन आल्यानंतर आपल्याला नवीन डीसीपीआर या डहाणू मध्ये देखील लागू होणार आहे आणि बाकी ठिकाणी देखील लागू होणार आहे. आमचा प्रयत्न एवढाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या डहाणूचं नैसर्गिक जी देण आहे, जे नैसर्गिक सौंदर्य आहे, हे कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, त्याच्यावर घाला न घालता या ठिकाणी विकास झाला पाहिजे आणि तशाच प्रकारचा विकास हा आपण या निमित्ताने या ठिकाणी करतो आहे.